चला तर आज बघूया पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज. राज्यात मागील 2 दिवसापासून थंडी काहीशी वाढली आहे, तर उत्तर भारतातील तापमानात आणखी घट झाली आहे. दक्षिण भारतात पुढील 3 दिवस ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाटा चांगलाच वाढला आहे, तर भारतातील किमान तापमानात आणखी 2 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरी 4 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तसे उत्तर प्रदेशच्या काही भागात 8 अंश सेल्सिअस ते 11 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानात नोंद झाली आहे. तसे पंजाब आणि हरियाणातील काही भागात अतिदाट धुके पडत असल्याची हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातही किमान तापमानात घट झाली आहे. सकाळी वातावरणात चांगली थंडी जाणवत आहे, तरीही डिसेंबरच्या या दिवसांमध्ये एरवी नोंद होत असलेल्या तापमानाच्या तुलनेत सध्याचे तापमान काहीसे जास्त आहे. राज्यात पुढील काही दिवस तापमानात काहीसे चढ उतार दिसू शकतात, तर राज्यात पुढील 5 दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हे होते आजचे हवामान अंदाज. असेच माहितीसाठी, नवनवीन माहितीसाठी रॉकगन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.